अतिशय छान उदाहरणाने आज आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अॅनिमेशनच्या मदतीने TDR काय आहे म्हणजेच ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स काय आहेत हे पाहणार आहोत. तुम्ही न्यूजपेपरमध्ये TV वर बातम्या पाहताना, इनफॅक्ट जर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असाल तर इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना हा जो शब्द आहे TDR नक्कीच वाचला असेल. आता याचा अर्थ काय आणि हे सगळं आपण अॅनिमेशनने पाहणार आहोत या लेक्चरमध्ये. नमस्कार, माझं नाव विजय वाघ आणि विजयपद अकॅडमीच्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता आपण हे एका छान उदाहरणाने समजून घेऊ. समजा एक रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या शेजारी 1000 square feet एक प्लॉट आहे, म्हणजे 1000 square feet एक लँड आहे. आता ती तुम्ही विकत घेतली आणि त्याच्यावर तुम्ही घर बांधायचं असं ठरवलं. आता त्या सिटीमध्ये FSI किती आहे हे आधी तुम्ही चेक करणार. FSI याचा फुलफॉर्म फ्लोअर स्पेस इंडेक्स. समजा तुम्हाला असं कळलं की FSI आहे 1.5, याचा अर्थ तुम्ही जो 1000 square feet प्लॉट घेतला आहे त्याला 1.5 गुणलं तर उत्तर येतं 1500 square feet. याचा अर्थ तुम्ही त्या लँडवर 1500 square feet घर बांधू शकता. समजेल तुम्हाला. बघा आता तुम्ही काय करणार, तुम्हाला वाटलं 3 इमारत बांधायची आहे मला, तर तुम्ही काय कराल, तुम्ही ग्राउंड फ्लोअरला 500 square feet, फर्स्ट फ्लोअरला 500 square feet आणि सेकंड फ्लोअरला 500 square feet, म्हणजे टोटल 1500 square feet घर बांधाल. बघा नीट ऐका, लँड होती 1000 square feet पण तुम्ही घर बांधलं 1500 square feet. लक्षात येत आहे? आता तुम्हाला तर कळलंच असेल, तर घराच्या पुढं 500 square feet जागा तुमची अशीच राहिलेली आहे आणि ती तुम्हाला सोडावीच लागेल. आता काय झालं, हा जो रस्ता चाललाय रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू झालं, म्हणजे रस्त्याला वाईड करायचं आहे. आता तो रस्ता वाईड करताना तुमच्या घराचा थोडासा भाग, म्हणजे तुमचं जे अंगण आहे घरातलं त्याचा थोडासा भाग त्या रस्त्यामध्ये जाणार आहे. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या घरापुढचा जो 500 square feet भाग उरलेला आहे तो भाग तुमचाच आहे, तो प्लॉट तुमचाच आहे. शासनाला काय वाटलं, शासनाला वाटलं रस्ता रुंदीकरण करावा आणि तुमच्या प्लॉटमधला 200 square feet तो त्या रस्त्यामध्ये जाणार आहे. आता 200 square feet हा तुमचाच आहे, शासनाने तुम्हाला मोबदला पण दिला पाहिजे, पण कधी कधी शासन काय करतं, तो 200 square feet भाग रस्त्यामध्ये घेतं आणि तो 200 square feet राईट म्हणजे हक्क तो तुम्हाला देऊन टाकतं. आता शासनाने तुमचा 200 square feet वापरलाच, त्या 200 square feet परत 1.5 हा FSI याने गुणलं जातं, तो होतो 300 square feet. हा 300 square feet तुम्हाला हक्क म्हणून म्हणजे डेव्हलपमेंट राईट म्हणून दिला जातो. मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमची जी 3 इमारत आहे त्याच्यावर एक 4th काढू शकता, ज्याच्यावर 300 square feet तुम्ही काहीतरी बांधकाम करू शकाल. किंवा शासन काय करू शकतं, तुम्हाला कुठेतरी दुसऱ्या रस्त्यावर 300 square feet बांधकाम करण्याची परवानगी देतील. आता यासाठी सरकार काय करतं, तुम्हाला 300 square feet एक सर्टिफिकेट देतं, त्याला आपण डेव्हलपमेंट सर्टिफिकेट म्हणू शकतो. आता हे सर्टिफिकेट तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला किंवा एका बिल्डरला जो बिल्डिंग बांधणार आहे पुढे जाऊन त्याला विकू शकतात. आता हा जो डेव्हलपमेंट राईट आहे, विकास हक्क, तुम्ही ट्रान्सफर करू शकता तुमच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर, म्हणून याला ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट असं म्हटलं जातं. तर हे TDR का अस्तित्वात आलं, तर विकासाच्या दिशेने जाताना लँड अक्वायर करावी लागते आणि ही लँड अक्वायर करताना कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून TDRचा उगम झाला. तर या TDRमुळे सरकारला पण फायदा झाला, जनतेला पण फायदा झाला आणि ज्याची जमीन होती त्याला पण फायदा झाला. तर मला असं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ छानपैकी कळला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विजयपद अकॅडमीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.